नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी कुळिथाची। कुळिथामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत, आयर्न, कॅल्शियम आणि झिंक असतं। कुळिथाचा आपल्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे रक्तातील साखर कमी व्हायला मदत होते, रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी व्हायला मदत होते, किडनी स्टोन प्रिव्हेंट व्हायला मदत होते। कॅल्शियम आणि आयर्नची कमतरता जर असेल तर या स्वस्त आणि मस्त धान्याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करावा। तुम्ही कुळिथाचा कुठलाही पदार्थ जर बनवणार असाल त्याच्याबरोबर साजूक तुपाचा जरूर वापर करा, म्हणजे कुळिथाचे सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळतील। एक छोटी वाटी कुळीथ लालसर रंगावर छान भाजून घ्यायचे। गार झाल्यावर घरच्या घरी मिक्सरवर त्याची बारीक पावडर करून घ्यायची। आपण सूप बनवणार आहोत म्हणून परत एकदा ही पावडर चाळणीने चाळून घ्यायची। 2 चमचे पावडर आपल्याला वापरायची आहे। चाळलेल्या पावडरमध्ये आणखी 2 चमचे तांदुळाची पिठी घालायची आहे। याच्यामध्ये 2 मोठे चमचे पाणी घालून छान ढवळून बाजूला ठेवायचे। याच्यामध्ये गोळे तयार नाही झाले पाहिजे। एका कढईमध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं, 1 छोटा चमचा जिरे घालायचे, 1 छोटा चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा, 1 छोटा चमचा हिरवी मिरची घालायची। हे सगळं छान परतून घ्यायचं। परतून झालं की 1/4 चमचा हिंग घालायचा, 1/4 चमचा हळद घालायची आणि 1/4 चमचा मिरेपूड घालायची। आता ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। पाणी उकळलं की ह्याच्यामध्ये आपण कुळिथाच्या पिठाचं आणि तांदुळाच्या पिठाचं जे मिक्सचर बनवलं होतं ते हळूहळू घालायचं। एकीकडे ढवळायचं आणि एकीकडे घालायचं, म्हणजे त्याचे गोळे किंवा लम्स तयार नाही होणार। आता हे सूप 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता। मस्त गरमागरम सूप तयार आहे। लगेच गरम गरम सर्व्ह करायचं आहे आणि सर्व्ह करायच्या आधी तुम्हाला आवडत असेल तर परत थोडंसं साजूक तूप घालायचं। मस्त पौष्टिक असं कुळिथाचं सूप तयार आहे। जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। तुमचे काही सजेशन्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा। थँक्यू। भेटूया पुढच्या भागात।